महाविद्यालयामध्ये हृदय विकाराच्या आजारासंदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच पार पडलाय. शाळा आणि गणिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावातील त्रुटीचा विषय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी तात्काळ मार्गी लावलाय. त्यामुळे शिक्षकांना टप्पा अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. शाळेकडे असलेल्या मस्टर रिझल्ट, यूडायस, परीक्षेचा रेकॉर्ड, प्रशिक्षणाचा पत्रव्यवहार, रोस्टरमधील नाव, सरळमधील नाव यापैकी एक ते दोन कागदपत्रे पाहून अनुदान आदेश देण्याचं ठरलंय. त्यामुळे त्याचा सोलापूरसह राज्यातील हजारो शिक्षकांना आता लाभ होणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला नुकतेच 20%, 40% आणि 60% अनुदान जाहीर झालंय. अनुदानाचा आदेश देत असताना जिल्हास्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न आणि त्रुटी अनावश्यक उपस्थित केल्या आहेत. या संदर्भात मुख्याध्यापक महामंडळाने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासमवेत सहविचार सभा शिक्षण आयुक्त कार्यालयात सोमवारी घेतली. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने, अरुण थोरात, जेके पाटील, सचिव शांताराम पोखरकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने उपस्थित होते. शिक्षण आयुक्त यांच्याबरोबर 2 तास विविध विषयांवर बैठक घेण्यात आली.